नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण CNC एंड VMC ऑपरेटिंग एंड प्रोग्रामिंग या कोर्समधील CNC प्रोग्राम फॉर्मॅट, CNC मशीनवरचा प्रोग्रामचा फॉर्मॅट हे प्रकरण बघणार आहे। आपण या प्रकरणामध्ये CNC मशीनवर केला जाणाऱ्या प्रोग्रामचा फॉर्मॅट कसा असतो हे अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहे। सर्वप्रथम CNC प्रोग्राम म्हणजे काय हे पाहूया। प्रोग्राम म्हणजे CNC मशीनची भाषा, लँग्वेज, ज्या भाषेमध्ये आपण मशीनला काम करण्याच्या सूचना म्हणजेच इन्स्ट्रक्शन्स देतो, या इन्स्ट्रक्शन्सनुसार मशीन काम करते। ही CNC प्रोग्रामिंगची भाषा नक्की कशी असते हे एका गमतीशीर उदाहरणाच्या माध्यमातून बघूया। इथे एक वाक्य दिलेले आहे, रमेश दुकानात जाऊन पेन घेऊन ये। आपण बघितलं की CNC मशीनवर देखील सूचना, इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात आणि या सूचनांनुसार मशीन काम करतं। जशी आपण एखादी सूचना एखाद्या व्यक्तीला देतो, आता या ठिकाणी रमेश, या रमेशला एक सूचना दिलेली आहे की रमेश दुकानात जाऊन पेन घेऊन ये। रमेश कानाने ही सूचना ऐकेल, ऐकल्यानंतर मेंदूपर्यंत जाईल, मेंदू त्याच्यावर प्रोसेसिंग करेल, प्रोसेसिंग झाल्यानंतर ऑटोमॅटिक सगळे मानवाचे हार्डवेअर म्हणजे जे अवयव आहेत त्यांना करंट म्हणजेच त्या ठिकाणी सूचना जातील आणि सूचना गेल्यानंतर पाय ऑटोमॅटिक चालायला लागतील, दुकानाच्या दिशेने चालायला लागतील, डोळे दिशा दाखवतील, दुकानात गेल्यानंतर तोंडाने तो पेन मागेल, हातामध्ये पेन घेईल, पेनचे जे काय आहेत ते पैसे देईल आणि पुन्हा परत पाय काम करायला सुरुवात करतील, माघारी येतील आणि हाताने तो परत पेन देईल। म्हणजे रमेशला एक सूचना, एक प्रोग्राम दिला होता, एक इन्स्ट्रक्शन दिली होती की रमेश दुकानात जाऊन पेन घेऊन ये। रमेशच्या सगळ्या हार्डवेअरनी, सगळ्या पार्टनी काम केलं, तो तिथपर्यंत गेला आणि पेन घेऊन माघारी आला आणि माझ्याकडे पेन दिला। म्हणजे रमेशनं प्रोग्रामवर काम केलं, प्रोग्राम रन झाला, कंप्लीट झाला। सेम याच पद्धतीनं CNC प्रोग्रामिंग लँग्वेज काम करते। CNC प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये देखील जसं रमेश दुकानात जाऊन पेन घेऊन ये हे जे वाक्य, ही सूचना तयार झाली, ही कशापासून तयार झाली, तर ह्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील की अक्षर आहेत, म्हणजे ही मराठीतली आपली सगळी अक्षर ह्या ठिकाणी वापरलेली आहेत, अक्षरांपासून शब्द तयार केले आहेत। या ठिकाणी रमेश हा एक शब्द आहे, दुकानात हा एक शब्द आहे, जाऊन हा एक शब्द आहे, पेन आणि घेऊन ये असे 1, 2, 3, 4, 5, 6 शब्दांपासून ही एक सूचना तयार झाली। ही एक सूचना अर्थपूर्ण सूचना आहे। या ठिकाणी फक्त रमेश म्हणल्यानंतर सूचना होत नाही, दुकानात म्हणल्यानंतर सूचना होत नाही, जाऊन म्हणल्यानंतर काही कळत नाही, हे 6 वर्ड एकत्र घेतल्यानंतर एक अर्थपूर्ण सूचना तयार होते आणि एक सूचना पूर्ण झाल्यानंतर इथं फुल स्टॉप, जसं वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण फुल स्टॉप देतो, पूर्णविराम देतो, ह्या ठिकाणी पूर्णविराम दिलेला आहे। या पद्धतीनं CNC मशीनची देखील प्रोग्रामिंग लँग्वेज असते। इथं तुम्हाला बघायला मिळेल, इथं एक CNC मशीनवरची इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, सूचना दिलेली आहे। याच्यामध्ये देखील तुम्हाला अक्षर बघायला मिळतील, A to Z अल्फाबेट या ठिकाणी वापरले जातात आणि 0 to 9 नंबर वापरले जातात, म्हणजे N01 G01 हे जर तुम्ही बघितलं तर अल्फाबेट आणि नंबर ह्या ठिकाणी वापरलेत। पण या अल्फाबेट आणि नंबर्सपासून इथं वर्ड तयार केलेत, हे दिसत आहेत तुम्हाला, 1, 2, 3, 4 आणि 5 पाच वर्ड या सूचनेमध्ये आहेत आणि पाच वर्ड एकत्र घेऊन एक ब्लॉक तयार केला, एक सूचना तयार केली आणि एक सूचना झाल्यानंतर जसं आपण मराठीमध्ये फुल स्टॉप देतो तसंच या ठिकाणी एंड ऑफ ब्लॉकचं साईन दिलं आहे, म्हणजे या ठिकाणी हा ब्लॉक संपला असं सांगितलं आहे। आता हेच आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया की ह्याच्यामध्ये ॲड्रेस कशाला म्हणतात, ब्लॉक कशाला म्हणतात, प्रोग्राम कशाला म्हणतात, वर्ड कशाला म्हणतात हे आपण बघूया। आता ॲड्रेस कशाला म्हणतात, तर CNC प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये A to Z अल्फाबेट व 0 to 9 नंबरचा वापर केला जातो, यांनाच ॲड्रेस असे म्हणतात। म्हणजे जसं मराठीमध्ये आपण मुळाक्षर वापरतो तशीच या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये A to Z अल्फाबेट आणि 0 to 9 नंबर आपण वापरतो, यांनाच याच्यामध्ये ॲड्रेस असं म्हटलं जातं। या ठिकाणी तुम्हाला दिसेल की N1G00X हे सगळे ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील।
याच्यानंतर आहे प्रोग्रामिंग वर्ड. प्रोग्रामिंग वर्ड कशाला म्हणतात, ज्याला आपण मराठीत शब्द म्हणतो, हा वर्ड कसा तयार होतो, ही ए टू झेड अक्षरे व 0 to 9 नंबर्स वापरून प्रोग्रामिंग वर्ड तयार केला जातो. प्रोग्रामिंग वर्ड हा अल्फा न्यूमरिक असतो. अल्फा न्यूमरिक म्हणजे काय, तर अल्फाबेट आणि नंबर म्हणजे अक्षर आणि अंक ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असते. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल बघायला मिळेल की G00 याच्यामध्ये जी हे अल्फाबेट आहे, अक्षर आहे, आणि 00 हा नंबर आहे, हे दोन्ही एकत्र घेऊन एक वर्ड तयार केला आहे. आणि ह्या वर्डचा अर्थ होतो पोझिशनिंग रॅपिड ट्रॅव्हल्स, म्हणजे टूलला सूचना केली की जलद गतीनं ट्रॅव्हल करायचं आहे. त्याच्यानंतर M30 याच्यामध्ये M हे अक्षर आहे, अल्फाबेट आहे, आणि 30 हा नंबर आहे, हे दोन्ही एकत्र घेऊन हा वर्ड तयार केला आहे M30. याचा अर्थ होतो एंड ऑफ प्रोग्राम. T01 याच्यामध्ये T हे अक्षर आणि 01 हा नंबर एकत्र घेऊन T01 हा वर्ड तयार केला आहे, याचा अर्थ होतो टूल नंबर 1. त्याच्यानंतर F50 म्हणजे फीड 50 mm/min हा याचा अर्थ होतो. N20 हा जो वर्ड आहे याच्यामध्ये N हे अल्फाबेट आहे आणि 20 हा नंबर आहे, हे दोन्ही एकत्र करून हा वर्ड तयार केला आहे, याचा अर्थ होतो ब्लॉक सिक्वेन्स नंबर 20. अशा प्रकारे वेगवेगळे वर्ड अनेक वर्ड तयार केले जातात, परंतु CNC मशीनवर वापरला जाणारा प्रत्येक वर्ड हा अल्फा न्यूमरिक असतो. फक्त तुम्हाला अल्फाबेट आणि फक्त नंबर या ठिकाणी बघायला मिळणार नाहीत. हा आपण बघितला प्रोग्रामिंग वर्ड. याच्यानंतर प्रोग्रामिंग ब्लॉक. प्रोग्रामिंग ब्लॉक कशाला म्हणायचं, तर अनेक वर्ड एकत्र करून, आत्ता आपण वर्ड बघितला वर्ड कशाला म्हणायचं, हे असे अनेक वर्ड एकत्र करून, एकत्र घेऊन एक अर्थपूर्ण सूचना तयार केली जाते, या सूचनेस प्रोग्रामिंग ब्लॉक असे म्हणतात. आपण बघितलं की मराठीमधलं एक वाक्य रमेश दुकानात जाऊन पेन घेऊन ये, याच्यामधला फक्त रमेश हा शब्द घेतला तर त्या ठिकाणी सूचना पूर्ण होत नाही, दुकानात म्हटल्यानंतर त्याचा कुठलाही अर्थ निघत नाही. परंतु अनेक वर्ड एकत्र घेऊन आपण एक अर्थपूर्ण सूचना तयार करतो. उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेलं आहे की N5 हा एक वर्ड आहे, याचा अर्थ होतो ब्लॉक सिक्वेन्स नंबर 5, म्हणजे 5 नंबरचा हा ब्लॉक आहे, ही सूचना 5 नंबरची. G01 हा एक वर्ड आहे, हा वर्ड काय सांगतो, तर टूलची मोशन, म्हणजे टूलनं कशी मुवमेंट करायची आहे, तर लिनियर इंटरपोलेशन, टूलला सरळ कटिंग करत जायला सांगितलेले. या ठिकाणी X30.0 आणि Z-50.0 आपण बघितले की कोऑर्डिनेट सिस्टमचा वापर करून आपण ही पोझिशन काढत असतो, प्रत्येक पॉईंटची पोझिशन काढत असतो. ही पोझिशन ह्या ठिकाणी ह्या दोन वर्डच्या सहाय्यानं दिलेली आहे, याच्यामध्ये X30 आणि Z-50 हे दोन वर्ड वापरलेत. याच्यानंतरचा वर्ड आहे तो म्हणजे F0.2, या ठिकाणी फीड दिलेले आहे की टूलची कटिंग करण्याची गती ही किती असणार आहे, तर 0.2 mm/revolution हे या ठिकाणी फीड दिलेले आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 वर्ड ह्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि एक अर्थपूर्ण सूचना तयार केलेली आहे. आणि शेवट ह्या ठिकाणी जे साईन दिसते, हे चिन्ह दिसते, हे जसं आपण आपल्या मराठी भाषेमध्ये वाक्य पूर्ण झाल्यानंतर फुल स्टॉप देतो, तसंच CNC प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये एक ब्लॉक पूर्ण झाल्यानंतर एंड ऑफ ब्लॉकचं साईन दिलं जातं. एंड ऑफ ब्लॉक म्हणजे ह्या ठिकाणी हा ब्लॉक संपला, ही सूचना संपली आणि इथून दुसरी सूचना सुरू होते, असा त्याचा अर्थ होतो. अशा अनेक इन्स्ट्रक्शन एकाखाली एक घेत जो सूचनांचा संच म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन तयार केला जातो, त्यास प्रोग्राम असे म्हणतात. आता ह्या ठिकाणी आपण बघितला की एक ब्लॉक कशाला म्हटलं जातं. इथं एक ब्लॉक दिलेला आहे, हा दुसरा ब्लॉक आहे, हा तिसरा ब्लॉक आहे, हा चौथा ब्लॉक आहे, म्हणजे 4 सूचना आहेत, ही 5वी सूचना आहे, 6वी सूचना आहे, 7वी सूचना आहे, अशा 11 सूचनांचा, 11 इन्स्ट्रक्शन्सचा हा प्रोग्राम तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळतो. याच्यामध्ये 11 ब्लॉक आहेत, याला आपण प्रोग्राम म्हणतो. प्रोग्राम म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, सूचनांचा संच, एकाखाली एक सूचना घेतल्या जातात आणि ह्या सूचनांनुसार CNC मशीन काम करत असते, हा आहे प्रोग्राम. अशा प्रकारे CNC प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ॲड्रेस, वर्ड व ब्लॉक कशाला म्हणतात व त्याच्या सहाय्याने प्रोग्राम कसा तयार केला जातो हे आपण पाहिले. प्रोग्राममध्ये A to Z अल्फाबेट्स वापरले जातात. या प्रत्येक अल्फाबेटचे प्रोग्राममधील कार्य म्हणजेच फंक्शन काय असते
हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.